नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी स्वरा शिरीषकर आजपासून तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. मग आवडेल ना मराठी शिकायला? तर तुम्हाला दुसरीमध्ये मुळाक्षरे 12 कडे 14 कडे तुम्हाला झालेलंच आहे. आता तुम्ही तिसरीला गेलात, पण आपल्याला आता मराठीचा अभ्यास थोडासा डीपमध्ये करायचा आहे. पण हा मराठीचा पुढा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा काही ज्या बेसिक गोष्टी असतात, म्हणजे मुळाक्षरे 14 कडी, हे येणं आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. आणि ते येण्यासाठी आपण आता पहिल्यांदा काय करणार आहोत, आपण थोडे दिवस ह्या जे तुम्ही दुसरीला शिकलेला त्याची उजळणी करणार आहोत. आणि ते जर तुम्हाला मुळाक्षरे 14 कडी जर व्यवस्थित आली, तर तुम्हाला तिसरीमध्ये शब्द वाक्य व्यवस्थित लिहिता येतील. मग चला तर आज आपण सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत मुळाक्षरे वाचन. तुम्हाला तरी दुसरीमध्ये झाले, तुम्हाला असं वाटेल की काही आम्हाला दुसरीमध्ये झालेलं आहे, आम्हाला तर येतच. पण मी बाळानो, आपल्याला जर मराठी व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे असेल, वाचता यायला पाहिजे. तुमचे ताई दादांचं अक्षर बघा कसं छान असतं ना, कसे मराठी पटापट वाचतात. मग तुम्हाला असं वाटतं ना की ताई दादांसारखं आपलं अक्षर छान असावं, आपल्यालाही वाचता यायला पाहिजे. मग जर आपल्याला व्यवस्थित मराठी वाचता यायला पाहिजे असेल किंवा लिहिता यायला पाहिजे असेल, तर ही मुळाक्षरं येणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, आता थोडे दिवस तुम्हाला सुट्टी मिळाली लॉकडाऊनची, त्याच्यामध्ये तुम्ही विसरून गेला असाल, म्हणून आपण काय करणार आहोत, ह्याची परत एकदा थोडीशी उजळणी करणार आहोत. तर चला मग आपण मुळाक्षराचे वाचन कसे करायचे ते पाहणार आहोत. इथे मी मुळाक्षरं लिहिलेली आहेत बघा, अ ते ज्ञपर्यंत मी मुळाक्षरं लिहिली आहेत. पण इथे जी मी मुळाक्षरं लिहिलेत, ते वरचे जे काही अक्षरं लिहिले त्यांना नाव काय दिलं आहे, स्वर. तर बाळानो, हे अ ते अम पर्यंत जे अक्षरे असतात त्यांना काय म्हणतो आपण, स्वर असं म्हणतो. तर आता आपण पहिल्यांदा स्वराचा उच्चार कसा करायचा ते पाहूया. तर मी एक एक तुम्हाला अक्षर वाचून दाखवणार आहे, तुम्ही माझ्या मागून बोलायचं आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया ना. अ अननस, आई ई इमारत, ई डलिंबू, उकर ऊस, एडका ॲपल, ऐ ऐरन, ओडा, ऑगस्ट, औषध, अंबारी, आ. ही काय झाली बाळांनो, ही 14 जी अक्षरे आहेत त्यांना काय म्हणतो आपण, स्वर म्हणतो. आणि आत्ताच जर तुम्हाला, आता यापुढे मी तुम्हाला सांगितलं मुळाक्षरे 14 कडी, जर आपल्याला 14 कडी यायला पाहिजे असेल तर या स्वरांचा उच्चार व्यवस्थित करता आला पाहिजे. ज्या मुलांना हे स्वर व्यवस्थित लिहिता येतील, वाचता येतील, त्यांना 14 कडीचं वाचनही सहज करता येते आणि लेखनही सहज करता येतो. तर चला परत आपण एकदा स्वर पाहूया. तर माझ्या मागून बोला, अ अननस, आई ई इमारत, ई डलिंबू, उकर ऊस, एडका ॲपल, ऐ ऐरन, ओडा, ऑगस्ट, औषध, अंबारी, आहा. मी काय झाली, स्वर झाली. आणि ही जी खाली लिहिलेली अक्षरे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, व्यंजन असे म्हणतो. काय म्हणतो, व्यंजन. तर चला मग आपण व्यंजनचं वाचन करूया. क कमळ, ख खटारा, ग गवत, घ गड, न वाणमय, च चमचा, छ छत्री, ज जहाज, झ झबले, ञ ट टपालपेटी, ठ ठसा, ड डबा, ध ढक, न नळ, त तलवार, थ थवा, ध दरवाजा, ध धनुष्य, न नळ, प पतंग, फ फणस, ब बदक, भ भटजी, म मगर, य यज्ञ, र रवी, ल लसूण, व वजन, श शामरूप,
ष षटकोन स ससा ह हरिण ळ बाळ ष क्षत्रिय ञ ज्ञानदेव. पुन्हा एकदा आपण व्यंजनचं वाचन करायचं ना, परत एकदा करूया. क कमळ ख खटारा ग गवत घ घळ ड वाणमय च चमचा च छत्री ज जहाज ज जबले ञ ट टपाल पेटी ठ ठसा ड डबा ढ ढब न पान त तलवार थ थवा द दरवाजा ध धनुष्य न नळ प पतंग फ फणस व पदक भ भरजी म मगर य यज्ञ र रवी ल लसूण व वजन श शामरूप श षटकोन स ससा ह हरिण य बाळ श क्षत्रिय ञ ज्ञानदेव. मग ही काय बाळनो, ही अ ते ज्ञ मुळाक्षरे. अ ते अंग स्वर आहे, क ते ज्ञ काय आहे व्यंजन आहे, आणि ही अ ते ज्ञ काय आहे मुळाक्षरे आहेत. तुम्हाला ही मुळाक्षरे ना खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना असं वाटतं मला येतं तर माहितीच आहे बाळनो, आणि आलंच पाहिजे. जर आपल्याला मराठी व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, तर हे मुळाक्षरे ना खूप महत्वाचं आहे. तर आज बाळनो आपण आता तुम्ही एक काम करायचं, आम्ही तुम्हाला वर्कशीट दिलेली आहे, त्या वर्कशीटवरचं पहिलं पान दिलेलं आहे काही, मुळाक्षरे पूर्ण करा. आम्ही मुळाक्षरे दिलेली आहेत आणि काही काही जागा काय दिलेल्या आहेत, रिकाम्या दिलेल्या आहेत. आता तर तुम्हाला मुळाक्षरे येतात, तर आजचाच स्वाध्याय काय आहे, जे आम्ही तो वर्कशीट मध्ये पहिला पान दिलंय त्याच्यावरची जी मुळाक्षरे आहे ती काय करायची आहे, पूर्ण करायची. आणि ज्या विद्यार्थ्यांची सगळी बरोबर असतील त्यांना शाळा सुरू झाल्यावर मी काय देणार आहे, स्टार देणार आहे. मग आजचा स्वाध्याय सगळ्यांनी पूर्ण करायचा आणि मी तो सगळ्यांचा स्वाध्याय चेक करणार आहे. तर आज आपण बाळनो मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. आता आपण उद्या 14 घडीचं वाचन कसं करायचं ते पाहणार आहोत. धन्यवाद.